प्रत्येक कार्यकर्ता एकरूप होऊन काम करणार आहे, त्यामुळे महासंसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यंदाच्या निवडणुकीत किमान 3 लाखांच्या मतांची आघाडी होऊन विजयी होतील असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल येथे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, श्रीनंद पटवर्धन, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, चंद्रशेखर सोमण, रमेश गुडेकर, प्रथमेश सोमण यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर आणि आपले खासदार बारणे साहेब आता उमेदवार नाही, खासदारांचे चालू म्हणजे एक दिवस सुद्धा ते खासदारचे लांब नसणार आहेत. खासदार आणि होणारा खासदार त्या निकालाची पुन्हा श्रीरंग बारणे साहेबच असणार आहेत. त्याच्यावरती मनामध्ये अजिबात शंका नाही. मग कधीही तुम्ही जर त्यांना उमेदवार म्हणायचं तर म्हणा, पण माझं म्हणणं खासदार तसंच म्हणा. आणि तशा बारणे साहेब आता आमदार प्रशांत ठाकूर आणि बारणे साहेबांनी आपल्याला चांगलं भाषण विस्तृतपणे भाषण केलं. हे काही भाषणाकरता उभा नाही, ते म्हणाले असे वया मी मोठ्या वयाने 2-3 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष माझं वय आहे, ईश्वरात मोठं आहे ना, त्याच्या दृष्टीनं तो आशीर्वाद देण्याचा अधिकार मला आहे. बारणे साहेब मी 3री निवडणूक खासदारकी घेतली आहे आणि 3 वेळ तर तुम्ही वातावरण पाहिलं तर मी तुम्हाला अगदी हक्कानं आणि खात्रीपूर्वक सांगेल की या वेळेस वातावरण दोन्ही निवडणुकीपेक्षा फार चांगलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कधीही चिंता करायची कारण नाही. या परिसरात मागील निवडणुकीत माझ्या निवडणुकीची धुरा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांभाळली आणि मतांची आघाडी मिळवून विजयी केले, त्यामुळे पुन्हा एकदा या विभागातून मताधिक्य मिळेल यात तीळ मात्र शंका नसल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना विविध योजना विकास कामे अंमलात आणली, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने देशाला जगात मानाचे स्थान मिळवून दिले, त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार ही देशाची गरज आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी विकासाचा आलेख उंचाविला आहे, त्यामुळे त्यांच्या कामातून मतांची आघाडी मिळेल असेही अधोरेखित केले. आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 2014-2019 या निवडणुका होत असताना माझ्या निवडणुकीची जबाबदारी, दोन्ही निवडणुकीची जबाबदारी आमदार साहेबांनी समर्थपणे पेरली. प्रशांत शेठ असेल, परेश शेठ असेल, बाळासाहेब असेल, अरुण शेठ भगत असेल, पैकी आपण सुद्धा सगळी मंडळी सातत्यानं बरोबर राहिली आणि गेले 10 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची प्रबळ कुणाला देखील ऐकायला आली नाही. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर असेल, प्रशांत शेठ असेल, आम्ही सातत्यानं बरोबर राहिलो आणि राज्यामध्ये महायुतीचं उदाहरण ठरावा अशा प्रकारचं वातावरण सातत्यानं या परिसरामध्ये राहिले. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये वेगळी स्थित्यंतर झाली. शिवसेना पक्षाच्या नेत्याने वेगळा विचार केला आणि आम्ही देखील त्या वेगळ्या विचारानं राज्यामध्ये काही वर्ष राहिलो. परंतु माझ्या व्यक्तिगत माझ्यामध्ये आणि ठाकूर परिवारामध्ये कुठल्याही प्रकार
प्रकारचे कटुता किंवा कुठल्या प्रकारचा गैरसमज त्यांनी राहिला नाही. आम्ही सातत्यानं जनमानसामध्ये कामाला महत्व दिलं, विकासाला महत्व दिलं, आणि मी जाहीरपणे अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलं या परिसरामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास करण्याचं काम आमदार प्रशांत शेट्टी केले आणि आपण ते कुणी नाकारून चालणार नाही. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेले काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार असून मोदींची गॅरंटी प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपण स्वतः उमेदवार आहोत असे समजून काम करा असे आवाहन केले. तसेच मागील वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघातून 56,000 मतांची आघाडी दिली होती, ती या निवडणुकीत दुपटीने देणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. येणाऱ्या कालावधीमध्ये खारघर पासून प्रत्येक मोठ्या शहरामध्ये प्रचाराच्या सभा होतील. प्रचाराच्या सभा या लोकांच्या साठी मतदारांच्या साठी असतात, कार्यकर्त्यांच्या बैठका होतील. वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान करणारे वेगवेगळे समाज घटक आहेत, या समाज घटकांच्या बरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचार दौरे आखले जातील. पण तरी सुद्धा प्रचार दौऱ्यामध्ये किती वेळ ते पनवेलला येऊ शकतील, किती वेळ उरणला जाऊ शकतील, किती वेळ ते कर्जतला जाऊ शकतील, म्हणजे मी विधानसभाची फक्त नावं घेतली, त्याला खूप मर्यादा. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये मग आप्पा मला भेटले नाहीत का, आप्पांनी मला ओळखच दिली नाही का, हा विषय आपल्या सर्वांसाठी महत्वाचा नाही. आपल्या सर्वांच्यासाठी या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आप्पा निवडून येणे आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा होणं हे आपलं टार्गेट आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी जे मी आपल्याला सांगितलं, आज काही आपण सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं नाही, आपण सर्व प्रमुखांना बोलवलंय. पुढच्या प्रत्येक दिवसाकडे आता आपल्या बैठकांना सुरुवात होईल आणि त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं हा प्रचार आपल्याला या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आपल्याला हा प्रत्यक्षात आणायचा आहे. तो करत असताना प्रत्येक वैयक्तिक मनापमनाचे कुठलेही विषय न करता हा ही माझी जबाबदारी आहे असं मानूनच आपण आणि आपल्या बरोबरच्या आपण ज्या मोर्चाचे अध्यक्ष आहात, आपण ज्या प्रकोष्ठाचे पदाधिकारी आहात, त्या सगळ्यांनी या पद्धतीनं कामाला लागायचंय. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी अब की बार 400 पार हा नारा सर्वांच्या नसानसात भिनला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त मते मिळविण्याचा प्रयत्न असणार असून प्रत्येक कार्यकर्ता झोकून काम करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून अब की बार 400 पार हा नारा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे नसानसात भिनलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अक्षरशः एकदम तळमळीने उत्स्फूर्तपणे चांगल्या पद्धतीने सगळ्या बाबतीत कामाला लागलेला आहे. आणि आजच्या या आपल्या भेटीने अधिकाधिक आमच्या सगळ्यांना ऊर्जा मिळालेली आहे. माननीय आमचे सर्वांचेच मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये एकदम जोरदार आम्ही छोट्या छोट्या बैठका घेऊन प्रत्येक बूथ पर्यंत अधिकाधिक मतं कशी मिळतील याच्यासाठी प्रयत्न करतोच आहोत. याच्या पुढच्या कालावधीमध्ये प्रचाराच्या पूर्ण यंत्रणेमध्ये झोकून देऊन आमचा प्रत्येक कार्यकर्ता या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे कामाला लागणार आहे. आणि आता मी तुम्हाला तेच सांगतो की आम्ही पनवेल विधानसभामध्ये माननीय आमदार प्रशांतजी बोलतीलच, पण गेल्या वेळेपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्याने या वेळेला मताधिक्य देण्याचा आमचा सगळ्यांचाच मानस आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही सगळेजणच कामाला लागलेलो आहोत.